विद्यार्थी मित्रांनो, 41व्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये तुमचं हार्दिक स्वागत. सेतू अभ्यासक्रमामध्ये आज आपण संख्याज्ञान या क्षेत्रामधील संख्यावरील क्रियेत गुणाकाराचा संबोध हा सराव पाहणार आहोत. बघूया, या ठिकाणी आपणाला असं सांगितले, बघा मित्रांनो, 2 + 2 + 2 म्हणजेच काय, तर 2 हे 3 वेळा आलेलं आहे म्हणून 2 × 3 केलं. आता खालच्या ओळीला काय सांगितले, 1 + 1 + 1 + 1 + 1 म्हणजे हे 1 किती वेळा आलंय, 5 वेळा आलंय म्हणून 5 × 5 असं आपण म्हणणार आहोत. समजतंय का? बघ बघ बघ, व्यवस्थित बघ. आता खाली 3 दिलंय, 3 + 3 + 3 + 3 म्हणजेच काय, तर 3 हे किती वेळा आले बाळा, 4 वेळा आले. आले की नाही बघ, म्हणजेच इथं होईल 3 × 12 3 × 3 = 6 6 × 3 = 9 9 × 3 = 12 समजलं? खाली 4 + 4 + 4 म्हणजे 4 किती वेळा आलं बाळा, तर 3 वेळा आलं म्हणजेच 4 × 3 = 3 म्हणला तर 4 × 3 = 12 येईल. 4 × 4 = 8 × 4 = 12 चला हे वहीमध्ये लिहून काढा. तुम्ही आत्तापर्यंत सगळा अभ्यास सगळ्या विषयाचा वहीमध्ये लिहून काढलाय ना, आता ह्या वह्या आपणाला 41व्या दिवशी शाळेत जमा करायच्या आहेत. अजूनही लिहिलं नसेल तर पाठीमागील सर्व व्हिडिओ बघा आणि त्या व्हिडिओमधली सगळी गणितं वहीमध्ये लिहून काढा. बघा पुढं काय सांगितलं आपणाला, उदाहरणे सोडवायची आहेत आपणाला. काय सांगितले बघा, 2 + 3 वेळा आलंय, मग इथं कसं लिहिलंय, 2 + 3 वेळा, 2 × 3 = 3 म्हटलं तर 6 येईल आणि 2 + 2 + 2 अशी बेरीज केली तर ती बेरीज 6 येईल. पुढं 2 + 5 वेळा आलंय, म्हणजे मी इथं 2 लिहिणार गुणिले हे 5, 2 × 5 = 5 म्हणा म्हणजे 5 × 2 = 10 होईल. समजलं? पुन्हा 2 + 2 वेळा आलंय, 2 किती वेळा आलंय, 2 वेळा आलंय म्हणून मी 2 × 2 = 2 × 4 असं लिखाण करणार. परत 1 किती वेळा आलंय बाळा, तर 1 हे 4 वेळा आलंय म्हणून मी लिहिणार 1 × 4 1 × 4 = 4 किंवा 4 × 4 काय म्हणणार मी, 4 × 4 पुढं आता 3 वेळा आलंय म्हणून 3 × 3 3 × 3 = 9 3 × 3 = 9 समजलं? असं तुम्ही पण चौकटीत व्यवस्थित वळणदार अक्षर काढून लिहा. चला पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढच्या प्रश्नात आपणाला काय सांगितलंय बघा मित्रांनो, 4 × 5 आता वर आपणाला किती वेळा आलं हे सांगितलं, आता इथं गुणाकार दिलाय तुम्हाला, वरती बेरीज दिली आणि आपल्याला गुणाकाराच्या रूपात सांगितलं, आता त्याच्या पूर्ण विरुद्ध असा आपणाला हा प्रश्न दिला. 4 × 5 म्हणजे काय, तर 4 किती वेळा आलं, तर 4 हे 5 वेळा आलं म्हणून इथं बेरजेच्या रूपात 5 × 4 लिहिलंय. तसंच आता मित्रांनो, 3 × 3 म्हणजे 3 किती वेळा असणार आहे, तर 3 वेळा म्हणजे बेरजेच्या रूपात 3 + 3 + 3 असं आपणाला लिहावं लागेल. बरोबर? परत 1 किती वेळा आहे, 1 एकदाच आहे, 1 × 1 म्हणजे या ठिकाणी 1 + 0 असं आपणाला लिहावं लागेल, म्हणजे 1 वेळाच आहे म्हणून 1 लिहिलं, अधिक काहीच नाही म्हणजे 0 असणार आहे. लक्षात घ्या बरं का, इथं गोंधळून जाऊ नका. 1 + 0 मिसळलं तर उत्तर 1 येणार
आणि एक गुणिले एक केलं तर एक एक वेळाचं आहे म्हणून एक अधिक एक लिहिलं. आता पुढं पुढं आपणाला इथं काय सांगितलंय, दोन गुणिले पाच म्हणजे दोन किती वेळा आले बाळा, पाच वेळा. बरोबर, दोन अधिक दोन अधिक दोन अधिक दोन. शाबास, व्हेरी व्हेरी गुड. आता पुढं चार गुणिले चार, काय सांगितलंय, चार गुणिले चार म्हणजे चार किती वेळा, पाच वेळा. जसं या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो काय सांगितलं होतं वरती पहिल्या गणितात बघा बरं, तर पहिल्या गणितात तुम्हाला असं सांगितलं होतं बघा, चार पाच वेळा आहे. आता इथं चार किती वेळा आहे, चार वेळा, म्हणून मी लिहिणार चार अधिक चार अधिक चार अधिक चार. अशा पद्धतीनं ही उत्तरं येतील. आणि जाता जाता आपण उत्तरं पण बघूया. हं, आता तुम्ही तिसऱ्या इयत्तामध्ये शिकत आहात तर तुमचे पाढे पण बऱ्यापैकी पाठ झाले असतील, लक्षात येत असतील. येत नसतील तर पाढ्याचा व्हिडिओसुद्धा माझा मित्रांनो आहे, पाढे तेवढे उलटे सुलटे तुम्ही पाठ करा, तोंड पाठ करा. म्हणजे पाढे उलटे सुलटे म्हटले की तुम्हाला बरोबर काय होईल, पाढेच पण पाठ होतील. मग गुणाकार आणि भागाकार दोन्ही पण क्रिया येतील. बघूया, आता हे ह्या भागात नाही आहे शिक्षक मित्रांनो, तरी पण मी विद्यार्थ्यांसाठी जास्तीचं हे घेतो आहे. हं, चार अधिक चार अधिक चार अधिक चार म्हणजे चार गुणिले पाच. चाराचा पाडा पाचापर्यंत जर म्हणलं तर चार एके चार, चार दुने आठ, चार ए त्रिकोण बारा, चारी चौक सोळा आणि चारा पाचे वीस, म्हणजे इथं बरोबर वीस उत्तर येईल. त्यानंतर तीन गुणिले तीन म्हणजे तीनाचा पाडा तीनापर्यंत म्हटल्यानंतर तीन त्रिक्क नऊ येईल. इथं एकाचा पाडा एकापर्यंत म्हटलं तर एक 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 येईल. आता इथं दोन गुणिले पाच, दोनाचा पाडा पाचापर्यंत, बे एक बे, बे दुने चार, बे त्रिक्क सहा, बे चौक आठ आणि बे पंचे दहा. म्हणजे या ठिकाणी आपणाला उत्तर लिहावं लागेल बरोबर दहा. इथं काय होईल, चाराचा पाडा चारापर्यंत म्हणावं लागणार, म्हणजे चारी चौक सोळा असं उत्तर येईल. समजलं? हा आपण गुणाकारही बघितला, पुढील भागामध्ये बघणारच आहोत, पण जाता जाता जास्तीचा थोडासा अभ्यास करून घेतला. हा तुमच्या वहीमध्ये संपूर्णपणे लिहा. 45व्या दिवशी आपणाला सगळ्या विषयाच्या वह्या मित्रांनो शाळेत द्यायच्या आहेत. अजूनही तुम्ही पूर्ण वह्या लिहिल्या नसतील तर काय करा, तुम्ही कंपल्सरी त्या वह्या पूर्ण करा. मागील सगळे व्हिडिओ बघा आणि सगळे व्हिडिओ बघून त्या वह्या पूर्ण करून ही गणितं वहीमध्ये तुम्ही जशीच्या तशी लिहा समजून घेऊन. आज आपण या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. हा पाठ तुम्हाला समजला असेल, चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल मित्रांनो सबस्क्राईब करा, लाईक करा, शिवाय हा व्हिडिओ पुढं पुढं पाठवा, शेअर करा, फॉरवर्ड करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचा कमेंट्स पण करा. कमेंट द्यायला विसरू नका, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थांबूया इथे, धन्यवाद, थँक्यू.